गिरीश बापट यांच्या निधनामुळे सगळ्यांनाच दुःख झालंय. गिरीश बापट हे विरोधकांना देखील आपलंसं करायचे. सर्व धर्मियांना त्यांनी जवळ केलं. भारतीय जनता पक्ष वाढवण्यात पुण्यात त्यांचं योगदान होतं. राजकारणाच्या पक्षाच्या पलीकडे त्यांनी काम केलं. अशा भावना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत. प्रमाणे त्यांनी आजाराशी संघर्ष केला, परंतु दुर्दैवाने आज त्यांचं दुःखद निधन झालं. खरं म्हणजे गिरीश बापट साहेब हे अतिशय ग्रासरूटपासून, अगदी RSS पासून त्यांची सुरुवात झाली. नगरसेवक, आमदार, मंत्री, खासदार, हा त्यांचा प्रवास अतिशय थक्क करणारा प्रवास आहे. शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलं असं म्हटलं तर भागवत ठरणार नाही. आणि सर्वांसोबत सगळी जातीपातीची धर्माची सगळ्या पक्षांच्या लोकांच्या बरोबर त्यांचे अतिशय प्रेमाचे संबंध होते, जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी नेहमीच माणसं जोडली आणि सगळ्यांना आपलंसं करून ठेवलं. सगळ्यांना हवा हवासा वाटणारा असा कार्यकर्ता नेता आम्ही गमावला. आजारी असताना देखील त्यांनी कसबा पोटनिवडणुकीमध्ये कर्तव्याला प्राधान्य दिलं. त्यामुळे प्रथम राष्ट्र, संघटन, नंतर व्यक्ती, अशा प्रकारे त्यांचं ध्येय जे होतं त्यांनी अखेरपर्यंत ते पाळलं. त्यांना गिरीश भाऊ म्हणून आपण म्हणायचो. माझ्यासाठी देखील ते मोठ्या भावासारखे होते. माझी त्यांची अतिशय जवळची मैत्री, स्नेहाचे संबंध होते. आम्ही सोबतच बसायचो आणि एक दिलदार माणूस, एक मोकळ्या मनाचा माणूस अशी त्यांची ओळख होती. ओटात एक त्यांनी कधी केलं नाही. आणि असा दिलदार मनाचा नेता आम्ही गमावला आहे. फक्त भारतीय जनता पक्षाचंच नाही तर या समाजाचं, महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे. न भरून येणारी पोकळी त्यांच्या जाण्याने निर्माण झाली वस्तुस्थिती आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना. सर, सभागृहात सुद्धा तुमच्या अनेक आठवणी होत्या. ते आता अलीकडच्या काळामध्ये ते राज्यात असताना संसदीय कार्यमंत्री होते. फ्लोअर मॅनेजमेंटसाठी फार जमते करायचे, एकदम फ्लोअर मॅनेजमेंट आणि त्यांचं विधानसभा अधिवेशनातलं काम सगळ्यांना सोबत अगदी विरोधकांना देखील ते आपलंसं करायचे. अशी त्यांची जी काही हातोटी होती, अशी दुर्मिळ माणसं पुन्हा पुन्हा होत नाही. आणि दिलखुलासपणे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठलाही राजकीय अभिनिवेश मनामध्ये न ठेवता त्यांनी सगळ्यांनाच मदत केली, सर्व धर्मियांना जवळ केलं. पुण्यात देखील भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम, याच्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान होतं. कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये आम्हाला जवळून त्यांना ओळखता आलं, पाहता आलं. आणि जे काही इतर समाज, इतर पक्षाच्या पलीकडे, राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केलं. सर, हिंदी में बड़ा देश के लिए